महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाचा संताप व्यक्त करण्यासाठी एक सही संतापाची जुना इन्कम टॅक्स चौकात मनसेचे आंदोलन। महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालं असून याचा संताप व्यक्त करीत आज दिनांक 8 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज चापडे यांनी जुना इन्कम टॅक्स चौकात एक सही संतापाची हे आंदोलन केलंय। या आंदोलनाद्वारे त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाची नागरिकांना चीड संताप येत असेल तर या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या सह्या करून आपला संताप व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केले आहे। यावेळी नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होत महाराष्ट्रात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा सह्या करून संताप व्यक्त केला आहे। काय वाटतं का सही केली तुम्ही आज? आज मी या दृष्टिकोनातून सही केलेली आहे की हे जे राजकारणाचा चिखल मी बघतो आहे की केवळ मतापोटी आणि स्वार्थापोटी राजकारणी लोक निवडणूक आले की शेतकऱ्यांची घुसामत करतात आणि निवडून निवडून आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना विचारत सुद्धा नाहीत, अशा पद्धतीचा प्रघात आणि प्रोपगंडा या भारतीय जनता पार्टी म्हणा का कोणत्याही राजकारणी महाविकास आघाडीनं चालवलेला आहे। या दृष्टिकोनातून मला या चिखल राजकारणाचा प्रचंड संताप येत आहे, म्हणून मी आज अशा पद्धतीनं इथं सही करायला आलेलो आहे। व हे पक्ष म्हणजे निव्वळ राजकारणाचा सगळा बाजार करून टाकला या पक्ष इथे, फक्त एक राजसाहेबाच असे आहेत की हेच आता महाराष्ट्राला तारू शकतात। नमस्कार, जय महाराष्ट्र, मी पंकज सांपळे, जिल्हाध्यक्ष अकोला। आज आपण पाहिलं असतं तर महाराष्ट्राचं राजकारण जे गलिच्छ झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही एक सही संतापाची आपण तो मोहीम घेतलेली आहे। इथं आपण लोकांच्या मनातला राग आज महाराष्ट्रात तुम्हाला एक सांगतो, लोकांनी मतदान कोणाला केलं आणि ते त्यांनी सपोर्ट करून दिला, खरं जर असं पाहिलं त्यांचं मतं विकलेलं आहे, तर त्यासाठी लोकांच्या मनातला संताप काढण्यासाठी आपण ही सक्षम मोहीम देत आहे। हे म्हणजे या सध्याच्या राजकारणात जे सुरू आहे त्याबद्दल एक विशेष म्हणून आपण या गोष्टी देत आहे। तर निश्चितपणे खूप चांगला प्रतिसाद येत आहे, मिळत आहे, लोक त्यांचे स्टेटमेंट देत आहे। आजच्या तारखेत जे काही पक्षाच्या विरोधात लोक बोलत होते आज त्यांच्या विरोधात सुद्धा पक्षाच्या विरोधात बोलणं लोकांनी सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रात फक्त एकच पक्ष असा राहिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमचे नेते राजसाहेब ठाकरे। आज तुम्हालाही सांगतो, आज जर महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणापैकी पूर्ण प्रत्येक राजकारण्या गलिच्छ झालेलं आहे, फक्त माननीय राजसाहेब ठाकरेच एकच नेता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आज एकच आपली आशा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे, आणि राजसाहेब ठाकरेच त्या हातात सत्ता दिली तरच हे महाराष्ट्राचं हे गडूळ झालेलं राजकारण दिसू शकते। मी लोकांना विनंती करतो की जिथे जिथे आमची स्वाक्षर मोहीम सुरू आहे तिथे तिथे लोकांनी स्वाक्षर करून संताप दाखवा आणि हा संताप इथे सही तर केली पण मताच्या स्वरूपात सुद्धा संताप दाखवून या नालायक राजकारणांना घरी बसवणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वच्छ करणं आवश्यक आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।